साहेब, सकाळपासून एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे की मनपाचं जे निवडणूक आहे आगामी, ती डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस सहबळावर लढणार अशी सूत्रांची माहिती आहे, आणि लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका आहेत त्या एकत्रितपणे लढू. मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षानं आपापली पक्षाची भूमिका किंवा आपला पक्ष पुढे नेण्याकरता प्रयत्न करणं वावगं असं नाही, परंतु वास्तवतेचं भान हे प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. आपला नक्की राजकीय विरोधक कोण, आपल्याला नक्की कोणाला पराभूत करायचं आहे, आपल्याला पुढं जात असताना आपण शेवटी त्याच नादामध्ये मागे तरी येणार नाही ना, याचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून काँग्रेसची भूमिका मुंबईमध्ये स्वतंत्र जाण्याची आहे असं मी आजसुद्धा काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसत्ता दैनिकाला दिलेली मुलाखत मी पूर्णपणे वाचली. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की त्यांनी सांगितलं की परवांच्या दिवशी आदरणीय पवारसाहेबांची बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही हे बोललो. परंतु तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते ज्यावेळेला बैठकीमध्ये काय ठरलं याची माहिती बाहेर द्यायला आले, तेव्हा मात्र त्याच्याबद्दल ते कुठे एका शब्दानं बोलल्याचं मला दिसलेलं नाही. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये ते असे बोललेले मात्र त्या मुलाखतीमध्ये मी बघितलंय की आमच्या पक्षाची भूमिका होती की मुंबई महानगरपालिका आम्ही काँग्रेसने स्वतंत्र लढवावी, पण 1 मे रोजी झालेल्या वज्रमुठ सभेमध्ये आमचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितलं की आम्ही आघाडी म्हणूनच निवडणूक लढवू असे ते बोललेले आहेत. हे नाना पटोलेंची अधिकृत मुलाखत मी वाचली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.